पूर्णपणे कठोरपणे लॉकडाऊनचा आपण सूचना दिलेल्या आहेत, आपली नेमकी काय चर्चा झाली आहे, प्रशासनाला काय आदेश दिले आहेत? मालेगावमध्ये दुर्दैवाने या कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि साधारणपणे 4-5 लोक जे आहेत आणखीन पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. आतापर्यंत आपण मालेगावच्या स्किल हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवत होतो, परंतु आता एक जीवन हॉस्पिटल खाजगी तिथे त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जेवढे म्हणून करोना बाधित आहे तेवढ्यांना त्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मग इतर जे काही रुग्ण असतात नेहमीप्रमाणे चालूच असतात त्यांची सोय केली जाईल. स्वतः जिल्हाधिकारी तिथे आहेत, त्या विभागातले आमदार आणि मंत्री दादा भुसे ते तिथे आहेत आणि जो जो 300-400 लोक कामाला लावून एक लोक जिथे होते त्या भागातील लोकांची चाचणी घेण्यात येणार आहे, टेस्ट घेण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचा इतिहास तो कुठून तरी प्रवास करून आला किंवा काय असं काही दिसून येत नाही, त्यामुळे ती आणखीन एक जे आहे चिंतेची बाब आहे. कम्युनिटीमध्ये लोकांमध्ये हा कोरोना इकडून तिकडे पसरलेला आहे की काय, एक तर त्या ठिकाणचा कर्फ्यू अधिक कडक केला जाईल आणि त्या कर्फ्यूचं उल्लंघन करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तिथल्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की सगळी कडक कारवाई करत असताना आम्हाला काय त्याच्यात आनंद होतो अशाचा भाग नाही, परंतु आपल्याच लोकांचे जीव वाचवावेत या दृष्टीनं प्रशासनाला हे सगळं करावं लागतं आणि आपण त्याला सगळ्यांनी जे आहे साथ दिलं पाहिजे, सहकार्य दिलं पाहिजे. नाशिकमध्ये आतापर्यंत एक सुद्धा मृत्यू झाला नव्हता, परंतु दुर्दैवाने एक मृत्यू झालेला आहे. आम्ही अधिकारी काळजी घेतो आहोत आणि प्रसंगी असे जिथे जिथे रुग्ण सापडतील त्या त्या विभागामध्ये पूर्ण चेकअप करून आणखी कोणाला तरी लागण झाली आहे की काय त्याची पाहणी करण्यात येईल आणि त्याप्रमाणे कार्यवाही पुढची केली जाईल. साहेब, आज शबे बारात रात्र आहे, मोठी रात्र म्हणून ओळखली जाते, लोक मशिदीमध्ये किंवा कब्रस्तानमध्ये येऊन प्रार्थना करत असतात, अशांना काय आव्हान असणार आहे घराबाहेर पडू नका म्हणून? असं आहे की मुस्लिम असोत, हिंदू असोत, पारसी असोत, शीख असो, सर्व धर्मगुरूंनी आपापल्या पद्धतीनं सगळ्यांना अपील केलेली आहे, विनंती केलेली आहे, सूचना केलेली आहे की कुठेही एकत्रित जमू नका. तुम्हाला आरती करायची ती घरात करा, तुम्हाला नमाज पडायचा आहे तो घरात पडा, जे काय असेल पण तिथे कुठेही धार्मिक ठिकाणी एकत्रित येऊ नका, जास्त लोक एकत्र जमू नका, त्यामुळे हा धोका वाढतोय. आपण जर हे ऐकलं नाही तर हे हाताच्या बाहेर सगळं जाईल. आतापर्यंत सुद्धा आपल्याला असं वाटतं की इतर देशांच्या मानानं आपण बरंच कंट्रोल केलेलं आहे, पण लोकांनी जर या सूचना जर ऐकल्या नाही, मंदिर आणि मस्जिदमध्ये एकत्र येण्याच्या असतील, स्मशानभूमीमध्ये एकत्र येण्याच्या असतील, किंवा आणखीन मग भाजी आणि रेशन घ्यायला आपण जातात त्यावेळेला तुम्ही एकत्र फार मोठ्या प्रमाणावर जवळ आला तर मोठी अडचण निर्माण होणार आहे. आणि म्हणून नाशिकच्या नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे की कृपा करून तुम्ही पोलिसांचं ऐका, कृपा करून तुम्ही शासनाच्या सूचनांचं पालन करा,
कृपा करून तुम्ही सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य द्या आणि कृपा करून तुमच्या इथे असं जर कोणी सापडलं तर ताबडतोब फोनवरून पोलिसांना किंवा शासकीय यंत्रणेला ते कळवा की कुठे तुम्हाला एखादा पेशंट सापडला असा संशय आला. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.